तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यातून होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे. तसेच दूषित वायू सोडणाऱ्या कारखान्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचनेवर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं की तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये 405 प्रदूषणकारी उद्योग कार्यरत आहे. या उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उद्योग स्थापन करणे आणि चालविण्यासाठी ठराविक कालमर्यादेसाठी संमती पत्र दिले जाते. यामध्ये हवा आणि जल प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती सयंत्रणा उद्योगांकडून बसविण्यात आली आहे की नाही हे तपासले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे वेळोवेळी उद्योगांना भेट देऊन यंत्रणा कार्यरत असल्याचे तपासले जाते आणि तसे न आढळल्यास त्यांच्यावर मंडळातर्फे हवा आणि जल प्रदूषण कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 नागरिकांकडून रात्रीच्या वेळेस वास येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली जाते. तसेच सप्टेंबर ते डिसेंबर 2023 सतत वातावरणीय हवा तोंडरे तळोजा आणि कळंबोली गुणवत्ता तपासणी केंद्राच्या अहवालावरून हवेची गुणवत्ता खराब आणि अतिखराब श्रेणीमध्ये आढळून आली नसल्याचे निदर्शनास आलं आहे. तक्रारीच्या अनुषंगाने डिसेंबर 2023 सेंट्रल पार्क सेक्टर 21 येथे मोबाईल एअर मॉनिटरिंग व्हॅनद्वारे हवेची गुणवत्ता मोजण्याचे काम 6 डिसेंबरपासून चालू आहे. या अहवालावरून हवेच्या गुणवत्तेमध्ये केमिकल घटकांचे प्रमाण विहित मर्यादेत असल्याचे तसेच हवा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम स्वरूपाचा असल्याचे निदर्शनास आलं आहे. याबाबतचा अंतिम अहवाल लोक आयुक्तांकडे सादर केला आहे. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे तळोजा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या 69 उद्योग तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तळोजा विभाग यांना सुधारणा करण्याविषयी निर्देशित केला आहे. लोकायुक्तांच्या आदेशान्वये तळोजा हवा प्रदूषणाबाबत प्रगती आढावा अहवाल तपासण्यासाठी देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. खराब वास हा मुख्यतः हिवाळ्यात रात्री आणि पहाटे जाणविल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. या अनुषंगाने सामायिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेतून वाघवली खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रक्रियायुक्त सांडपाण्याच्या विल्हेवाटीची वेळ बदलून ती फक्त भरतीच्या वेळेत सोडण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सूचित केलं आहे. त्यामुळे रोडपाली कळंबोली आणि कामोठे या परिसरात वास कमी होण्यास मदत होईल. ब्रोमिन हाताळणी उद्योगांना उत्पादनाची वेळ 6 ते 6 अशी निश्चित करून संमती पत्र प्रदान करण्यात आलं आहे. फिश मील सॉल्व्हंट डिस्टिलेशन व हाताळणी औषध निर्मिती उद्योग कीटकनाशकं रासायनिक खते निर्माण करणारे उद्योग यांना हवा प्रदूषणासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत निर्देशित केलं आहे. सामायिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेच्या विल्हेवाटीची ठिकाणे ही 3 किलोमीटर पुढे वाढवण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतलं आहे आणि काम प्रगतीपथावर असून अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या अर्जांच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरोग्य अधिकारी पनवेल महानगरपालिका आणि तसेच वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडून नजीकच्या रहिवाशांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामाबाबतचा अहवाल मागितला होता. त्यांच्या अहवालानुसार तळोजा औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणारे वायू आणि जल प्रदूषणामुळे सभोवतालच्या परिसरातील रहिवासी संकुल क्षेत्रातील लहान मुले प्रदूषणामुळे मृत होणे लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होणे याबाबतची नोंद रुग्णालयातील अहवालानुसार दिसून येत नाही असे या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.